नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बांधकाम कामगारांसाठी ज्या वेगवेगळ्या शासनामार्फत योजना राबवल्या जातात त्यामधील जी एक योजना आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। मित्रांनो, कामगार मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी भरपूर योजना राबवल्या जातात। आता त्यामध्ये कल्याणकारी योजना आहेत, शैक्षणिक योजना आहेत। तर आता शैक्षणिक योजनामध्ये जे लाभार्थी असतात किंवा बांधकाम कामगार मजूर असतात त्यांच्या पाल्यांसाठी जे की 10वी पास झालेले आहेत आणि त्यांना 50% वरती मार्क आहेत, तसंच 12वी पास झालेले आहेत आणि 50% किंवा 50%पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना मंडळाकडून 10,000 रुपये लाभ दिला जातो। याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे। कल्याणकारी योजना आता यावर आपण क्लिक करायचे। कल्याणकारी योजनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर भरपूर अशा कल्याणकारी योजना येतात, यावर आपण सविस्तर असा अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण 10वी पास विद्यार्थी आणि 12वी पास विद्यार्थी यांच्यासाठी 10,000 रुपये रक्कम जी मिळत असते त्याविषयी माहिती बघणार आहोत। तर ती स्कीम जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला इथं शैक्षणिक लाभामध्ये जायचे। शैक्षणिक लाभामध्ये गेल्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो इयत्ता 10वी 12वीमध्ये किमान 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त असल्यास विद्यार्थ्यांना 10,000 रुपये एवढी रक्कम मिळत असते। तर आता यासाठी डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आहेत, आता ही स्कीम 10वी पास व 12वी पास अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी लागू असते। आता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंट असतात 10वीची मार्कशीट, त्यानंतर 11वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 11वीचं बोनाफाईड, त्यानंतर 11वीचं आयडेंटी कार्ड, विद्यार्थ्याचं आधार कार्ड आणि कुटुंबाचं रॅशन कार्ड, एवढे जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट 10वी पास विद्यार्थ्यांचा क्लेम करण्यासाठी लागत असतात। ही डॉक्युमेंट जर आपल्याकडे असतील तरच आपण 10,000 रुपयाचा लाभ घेऊ शकतो। आता त्यानंतर 12वीसाठी डॉक्युमेंट आहेत विद्यार्थ्याचं आधार कार्ड, 12वी पासची मार्कशीट, त्यानंतर पुढील वर्गामध्ये प्रवेश घेतलेलं बोनाफाईड आणि आयडेंटी कार्ड, त्यानंतर कुटुंबाचं रॅशन कार्ड, एवढे डॉक्युमेंट हे 12वी पास विद्यार्थ्यांसाठी लागतात। आता दोन्हीचा क्लेम हा अगदी सोपा आहे, आपण मोबाईलवरून सुद्धा करू शकतो। आता तो क्लेम कसा करायचा तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला आपल्याला मिळेल। तो क्लेम बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नोंदित बांधकाम कामगारांच्या पाल्याला हा लाभ मिळू शकतो। आणि हा हे येणारे जे 10,000 रुपये आहेत ते फक्त पालकांच्या नावाने येत असतात किंवा पालकांच्या अकाउंटमध्ये जमा होतात, म्हणजे ज्या कामगारांची नोंदणी आहे त्यांच्याच अकाउंटवर ही 10,000 रुपये रक्कम जमा होत असते। मित्रांनो, तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून हा क्लेम करू शकता, तो कसा करायचा त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहोत। धन्यवाद।